धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंडळात तब्बल 126 वर्ष जुनी असलेली हिंगलाज देवीची मूर्ती संशोधनासाठी आणण्यात आली असून सध्या ही मूर्ती चर्चेचा विषय ठरते. या मूर्तीला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. सोलापूर येथील बहुसार क्षत्रिय समाज ट्रस्टचे अर्थात संपूर्ण बहुसार समाजाची ही कुलदैवत असलेल्या हिंगुलांबिका देवीची प्राचीन मूर्ती धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळाला सदर ट्रस्टने दिली आहे. ही मूर्ती खास वाहनातून सोलापूर येथून धुळ्यात आणण्यात आली. इतिहासाचार्य विका राजवाडे संशोधन मंडळ हे मागील 95 वर्षापासून कार्यरत आहे. या संशोधन मंडळात इतिहासाचार्य विका राजवाडे यांनी जमा केलेले सर्व लाखो कागदपत्रांचा इतिहासाचं जतन संवर्धन, त्याचप्रमाणे मागील 30-40 वर्षात राजवाडे संशोधन मंडळाने संपूर्ण खान्देशमधून गोळा केलेल्या मूर्त्या यांचं संशोधन संवर्धन व त्याच्यावरचा अभ्यास हे मंडळ करत आलेलं आहे. आज आम्हाला तुम्हाला आनंदाने सांगावंसं वाटतं की सोलापूर येथील हिंगलाज माता मंदिराच्या सोलापूर येथील गणेशपेठमधील हिंगलुका देवी मंदिर संस्थालय त्यांच्याकडची असलेली हिंगलाज माता मंदिराची 125 वर्षापूर्वीची जुनी मूर्ती ही राजवाडे संशोधन मंडळाला स्वतः त्यांनी इथं येऊन राजवाडे संशोधन मंडळाला दिलेली आहे. सदरची मूर्ती अतिशय सुंदर व सोबत आखीव व रेखीव आहे. सदरील मूर्ती आता आम्ही त्याच्यावर अभ्यास करणार की नेमकी 125 वर्षापूर्वीची की त्याच्यात खूप जुनी आहे. इतिहासाच्या अभ्यासक आणि संशोधकांच्या संशोधनावरून या मूर्तीचा इतिहास समोर येण्यास मदत होणार असल्याची माहिती राजवाडे संशोधन मंडळाचे संजय मुंदडा यांनी माहिती दिली आहे. जागर जनस्थानसाठी नागेंद्र मोरे, धुळे.